वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयभाऊ राठोड यांचे निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेना दिग्रस तालुका प्रमुख, तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान ललितभाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे 1317 उमेदवारी अर्ज पात्र तर 30 उमेदवारी अर्ज अपात्र। दिग्रस तालुक्यातील 48 ग्रामपंचायतच्या निवडणुकीकरिता 1347 नाम निर्देशपत्र उमेदवारांनी दाखल केले असताना 31 डिसेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये 1317 नाम निर्देशपत्रे पात्र ठरले असून 30 उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहे। तर यापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरत असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेच्या आत उमेदवारांनी त्रुटी भरून काढल्याने अनेकांचे अर्ज वैध ठरले, परंतु 30 उमेदवारावर विरोधी गटातील उमेदवारांचे आक्षेप व त्रुटी भरून काढता न आल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले। 4 जानेवारी रोजी अर्ज मागे घेता येणार असल्याने 4 जानेवारीच्या दुपारी 3 नंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे। पालकमंत्री तथा वनमंत्री नामदार संजय राठोड यांच्या ग्रामीण भागातील विकास कामावर त्यांचे समर्थक मतदान मागतील, तर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचे समर्थक विरोधी बाजूवर तुटून पडून विकास झालाच नसल्याचा ठपका ठेवून मतदारापर्यंत पोहोचतील। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।